विश केलं असं घाबरवून मी कुठं घाबरवलो, तुम्हीच घाबरलात आणि असं लपून छपून काय येत होता ते कोणाला सांगू नको. तुमची शपथ कोणाला नाही सांगणार. माझी शपथ होय, आपल्या देवाची शपथ घेतात ना तुम्ही, माझ्यासाठी देवच आहात ना साहेब. काय होते शिंदे, तू वॉचमन शिंदेच आहेस ना? होय का, जीभ बघू. अरे देवा, काळी आहे. नाही नाही, अचानक गोडगोड कसं काय बोलायला लागलास तू? गाडवाला सुद्धा बाप बनवावं लागतं ना. इथे तोंड करून बोल, मला कळेल. कुठं काय, म्या कुठं काय म्हणाल, तुम्हीच सांगत होता ना तुम्ही असं लपून छपून काय येत आहे ते. सुपारी दिली? नाही, मला कुणी नाही दिली सुपारी. हे बघा, आणि मी तंबाखू गुटखा सुपारी असं काय बी खात नाही. ए, माझी सुपारी दिली. तुमची सुपारी मला कशाला कोण देईल? तू डोकर पडलास का? हा, ते बारका असताना पडलो होतो. काय झालं म्हणून तुझा मेंदू बारका राहिलाय? अरे बघ, बँकेत कोण येत कोण जात त्याच्यावर बारीक लक्ष ठेवायचं. वय साहेब, बारीक लक्ष ठेवलंय. मधल्या मध्ये झोपू नको. नाही नाही. अरे बघ, कोणी संशयित आढळलास काय करशील? त्याला न घाबरता जाऊन विचारणार. आधी डोळे उघड. ये, तू मला संशयित वाटतोयस म्हणून का वागतोस तू असं माझ्या बरोबर? देव देव देवाशी बोलतोय मी. अरे वाघ कधी असं सांगून झडप घालतो का हरणावर? वाघ हरण नाही, ते वाघाचं कळलं पण ते हरणाचं काय? आणि बघ, मला प्राण्यांबद्दल काय माहित नाही. तुला कशामधलंच काय माहित नाहीये? अहो, तुम्ही चिडताय का एवढं? चिंडायचं काय? हे बघ, कुणी संशयित आढळला की लगेच मला येऊन सांगायचं. लगेच कसं कळणार की तो संशयित आहे ते? मला कळलं की लगेच मी तुम्हाला येऊन सांगेन. उचल मला, उचल. असल्या निर्बुद्ध माणसांबरोबर मला नाही राहायचं. कोण साहेब? तुम्ही. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग शिंदे. गुड मॉर्निंग मॅडम. सुपारी खाणार? नाही नाही, नको. सर तुम्ही करताय तुमची कोड लँग्वेज, पण मी घाबरणार नाही. नावाचा थबडगाव कराय मी. आता तुम्ही घाबरायचं, कारण अंडर करंट डॉन छोटा बिजली माझा खास आहे, मित्र आहे माझा. अरे कुणी संशयित आढळला लगेच. हे ऐका ना, मी नाही का बोलत, आपला जो काय प्लॅन ठरला ना तो धबरगावकरला कळला नाही पाहिजे. आणि हा सगळं ना असं सुम मध्ये सुमरीत करायचं, कोणालाच कळू द्यायचं नाही. म्हणजे या कानाची खबर त्या कानाला नाही लागली पाहिजे. का बोलतय? ऐका, हो नको, तूच माती खातस प्रत्येक कोणाबरोबर. मी बचकते. ऐक बरं, ठीक आहे, आता जास्त चर्चा नको, कळलं नाही पाहिजे आवडं डोक्यात ठेवा. काय चाललंय धबडगावकर? पेन शोधतोय. कुठे मग पेन? तेच शोधतोय. म्हणजे अरे ऐक ऐक, आता आठवलं ते पेन केबिन मध्ये हरवलं होतं. मी इथे शोधतोय मी पण ना. मग शोधा ना केबिन मध्ये. तुम्ही या ना. मी कसं होत? अरे अरे वा, परत पैसे भरायला आलात, म्हणजे दगडाचा बिझनेस एकदम जोरदार चाललाय वाटत. नाही नाही, भरायला नाही, पैसे काढायला आलो. म्हणजे नवीन इन्व्हेस्टमेंट. कशी इन्व्हेस्टमेंट मॅडम, आहे ते बिझनेसच बंद करायला लागलो. अहो काय सांगाव तुम्हाला, पोलीस लागले माग, त्यांना कळलं मी मोर्चा दंगली याला दगड पुरवतो म्हणून. पण पोलीस तुमच्या मागे का लागले? त्यांना दगड कसे लागेल? त्याच्या दगडामुळे नाही, दगड पुरवतो म्हणून मागे लागले. हा, त्यांचं म्हणणं हे बेकायदेशीर आहे. तसंही माझ्या पोरानं मला कल्पना दिली आहे की हे दंगली मोर्चे वगैरे आता कमी होणार आहेत येणाऱ्या काळात, त्यामुळे या धंद्यात आली आहे मंदी. तुम्हाला सांगतो, हे सगळं त्या सोशल मीडियामुळे झालं. बघा, रस्त्यावर उतरून भांडायला ह्याला कोणी तयारच नाही हो. सगळे आपला राग नाही त्या सोशल मीडियावर व्यक्त करायला लागले. त्या आळशी झाली हो पब्लिक. आमची झाली ना पंचायत, पण आता आमच्या सुपाऱ्यांच्या संख्येमध्ये घट होणार. सुपारी
साहेबानू काय रे काय हे केबिन आहे कोणाचं आहे तुमचं आहे मला विचारून येत जा ना कधीतरी इथं मी ऑलरेडी घाबरलोय मला घाबरवू नका प्लीज मी विचारून येईन सुपारीवाला विचारून येईन गोळ्या घालत कळेला असं बोलू नको रे साहेबानू तुमच्याकडे वेळ कमी आहे ठाऊक आहे मला मी पण सकाळीच ऐकलंय दगड डोक्यात घालून मारायचा प्लॅन आहे बहुतेक त्यांचा मग लवकर काहीतरी करा ना साहेबानू काय करू मी सावंत काय करू सांग ना बरं विस्पुते मॅडमना सांगितलं तर त्यांचा माझ्यावर विश्वासच नाही त्यांना वाटतं मी मुद्दाम त्यांच्या कंप्लेंट्स करतो म्हणून या सहा जणींच्या काय करावं तेच कळत नाही तूच सांग ना काय करू शेवटचं पाया पडून घ्या आणि मोकळे वाकडले काय रोज पाया पडतो रे देवाच्या रोज पाया पडतो शेवटी आज कंटाळून मी देवाला म्हटलं देवा माझी सुपारी काय द्यायची ती देऊन टाक सिरियसली असेल ना घेतलं देवाने अहो देवाच्या नाही ज्याने तुमची सुपारी घेतली ना त्याच्या पाया पडा बघा काय फायदा झाला तर झाला कळलं काय ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तू त्याला ना केबिन मध्ये पाठवून दे आणि हा त्याला सांग अंडर करंट डॉन छोटा बिजली माझा खास दोस्त आहे तो मियाला अंडर करंट डॉन छोटा बिजली त्याचं लोड शेडिंग होऊन तो जेल मध्ये बसलाय नका त्याच्या नादी लागू ज्याने तुमची सुपारी घेतली ना त्याच्या हाता पाया पडा त्याची विनवण्या करा चिरमिरी काहीतरी देऊन टाका पैसे विषय आणि हे प्रकरण मिटवून टाका आणि एकदा का हे प्रकरण मिटलं का तुम्ही परत गनिमी कावा करायला मोकळे कळले काय बरोबर बरोबर तसंच करतो त्याला केबिन मध्ये बोलव गपचूप पाया पडून देतो बाप्पा हे पोस्टर अजून इथंच मुक्काम करू नये हो ना नाही तर आज पण सगळ्यांचा मिसअंडरस्टँडिंग होईल आणि नवीन बिझनेस आणलाय म्हणून आपण सेम नंबर वरती कॉल करायचो हा बाप्पा एकदम बरोबर बोलून राहिली तू माझ्या विदर्भातला पाऊस असा गायब होतो ना असं आपण हे पोस्टर गायब करून राहूया गुड आयडिया नाहीतरी पोस्टरशी इकडे खूप क्राऊड झालाय एक काम करूया तू इकडून टिअर कर मी तिकडून टिअर करते नाही तर दुसरा बिझनेस नाही मिळाला ना तर आपल्या डोळ्यातून टिअर्स येतील हॅलो नमस्कार मी धबडगावकर या बँकेचा वरिष्ठ अधिकारी नमस्कार सहज म्हणून सांगतो तुम्हाला अंडर करंट डॉन छोटा बिजली याच्याशी माझी ओळख आहे अरे वा चांगला ओळखतो की मी त्याला मस्त मित्र आहे आपला तो त्याच्या सुपर आहे मीच घ्यायचो जेलात आहे सध्या दंगल केली होती ना त्या दंगलीला दगड मीच पुरवले होते साहेबानू तुमचा नियम चुकला हा म्हणजे पोचलेली चीज आहे आता तुमचं काही खरं नाही कळलं काय बघा मी तुमच्या पाया पडतो आपल्यात काही वैर नाहीये ना मग उगाच का एक मिनिट हे घ्या हे काय 500 रुपये अख्खेच्या अख्खे 500 रुपये हे अख्खच्या अख्ख सेविंग मी तुम्हाला देतो पण प्लीज माझी सुपारी कॅन्सल करा अरे अशी कशी कॅन्सल करा अजून 500 रुपये देतो 500 रुपये दे मी तुमच्या पाया पडतो प्लीज माझी सुपारी कॅन्सल करा आमचे साहेब म्हणजे एकदम सज्जन माणूस आणि अशा चांगल्या माणसाची सुपारी तुम्ही घेतली ना तुम्हाला पाप लागेल कळलं काय या बँकेतले सगळेजण मला कृष्णाचा अवतार समजतात हे जरा जास्त होत असं वाटत नाही तुम्हाला काय हो एका भल्या आणि प्रामाणिक माणसाची सुपारी तुम्ही घेऊच करू शकता सुपारी कॅन्सल करा ना अहो काय चाललंय काय तुमचं तुम्ही दिलीच कधी सुपारी तर मी कॅन्सल करणार आहे ती नाही मी नाही दिली त्या आहेत ना त्या सहा जणी त्यांनी तुम्हाला सुपारी दिली मला सगळं ठाऊक आहे आणि तुमचा प्लॅन आहे ते मला कळू द्यायचं नाही अहो त्याच्यात लपवण्यासारखं काय मला सांगा न कळू देण्यासारखं धंदाच आहे आपला आणि तुम्हाला सांगतो त्यांनी काय मला सुपारी घेपारे दिली नाही तुम्ही एक काम करा ना तुम्ही वरिष्ठ अधिकारी आहे ना कशाला त्यांच्या नादी लागतात तुम्हीच देऊन टाका ना सुपारी मीच तुम्हाला काय वेळ लागलाय का कंट्रोल नाही तर इथेच गेम वाजवेला अहो साहेब मी मलाच मनाची सुपारी कशी देऊ जगाच्या इतिहासात असं कधी घडलंय का की एखाद्या माणसाने स्वतःचा खून करण्याची सुपारी स्वतःच दिली आहे काय चाललंय काय तुमचं कसल्या सुपारी बद्दल बोलताय तुम्ही तुम्ही लोकांना जीवे मारण्याची सुपारी घेताना त्याबद्दल तुम्हाला काय तसा वाटलं काय मी सुपारी जे पारे घेत नाही आपण तसल्या घेत नाही
मग नक्की कसल्या घेता? कसल्या म्हणजे हेच आपलं ते बांधकाम बिनकाम घरकाम म्हणजे झालंच तर दंगली मोर्चे याला दगड सप्लाय करतो आपण. अहो म्हणजे तुम्ही तशा सुपारा घेत नाही? मग त्या दिवशी तुम्ही बायकांबरोबर काय करत होतात? कधी त्या दिवशी ते आपला दगडाचा व्यवसाय नाही का, त्यांना थोडी माहिती पाहिजे होती, देत होतो. दगडाचा व्यवसाय? हा कशासाठी? त्यांचं काय म्हणणं होतं, ही बँकेची नोकरी करत करत छोटा मोठा काही एखादा साईड बिझनेस करता येतो का म्हणून ते माहिती गोळा करत होते माझ्याकडून. माहिती गोळा करत होत्या? हा पण तुम्ही एक काम करा बरं का, म्हणजे त्या असं म्हणत होत्या की आमच्या इथे एक बॉका आहे त्याला हे सांगू नका. जो कोण बॉका आहे ना त्याला तुम्ही पण सांगू नका का, व मी तुम्हाला सांगितलं म्हणून. हो का? बॉका नाही बॉका. आणि तुम्ही टेन्शन अजिबात घेऊ नका, आमचे साहेब त्या बॉक्याला अजिबात कळायला देणार नाही. कळलं काय? कोण आहे तो बॉका? ते काय समोर बसले काय? हे जे समोर बसलेत ना आमचे साहेब ते शोधून काढतील तो बॉका नक्की कोण आहे. जेव्हा त्यांना मिळेल मौका तेव्हा ते शोधून काढतील बॉका. कळलं काय? अरे वा मौका बॉका यांचा पण दिसतोय साईड बिझनेस. कविता या. साहेबांनो तुम्ही दगड कोणाला बोलला? तू बोका कोणाला बोललास? बिझनेस काय बँकेत बिझनेस. आता बघतोच या सहा जणी बिझनेस कशा काय करतात. नाही यांच्याच नावाची सुपारी दिली ना तर नावाचा थबडगाव करणे.